सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा संकल्प देशाला दिला. या संकल्पनेच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे कोकण विभाग संयोजक विनय सावंत, जमीर शेख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अजय बहिरा, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, दक्षिण भारतीय सेलचे संयोजक श्रीनिवास कोडरू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, तसेच लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समितीने जबाबदारीने काम करावे असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून विविध योजना अंमलात आणल्या. कोरोनासारख्या वैश्विक महामारीने संपूर्ण जग घाबरले. या स्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात आधार दिला. गरीब कल्याण योजना राबवत आत्मनिर्भर भारतासाठी योजना आणल्या. आज परदेशांनाही कोरोना लस देण्याचे काम आपला देश करीत आहे आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. त्यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव जगभरात सन्मानाने घेतले जात असून जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 2G 3G जिजाजी ही परंपरा मोडीत काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेत आहेत. एकीकडे देशाला आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकार मात्र राजकारण करीत बसला आहे. या राज्य सरकाराला राज्याचे आरोग्य सांभाळता येत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमे करून महाराजांना अभिवादन केले जाते, त्यांची प्रेरणा घेतली जाते. मात्र राज्य सरकारने खुद्द शिवनेरी किल्ल्यावर 144 धारा लावून संचारबंदी केली, तसेच कार्यक्रमांना बंदी घातली. हा कुठला न्याय आहे असे तीव्र शब्दात भावना व्यक्त करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी राज्य सरकारवर नाराजीही व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत कमिटीतील पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आत्मनिर्भर भारत उपक्रमातील योजनांबद्दल विनय सावंत यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरेश नेतकर यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण मोहकर यांनी केले. हे मास्क आपण लावतोय कारण गेल्या वर्षी जे कोरोनाचं संकट आपल्या देशामध्ये आलं ते अजूनही संपलेलं नाही. महाराष्ट्रातली स्थिती जर सांगायची तर आता गाड्या फिरायला लागल्या की पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, मास्क घाला, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा एकदा संचारबंदी जाहीर केली. 5 पेक्षा जास्त एका ठिकाणी लोक थांबू शकत नाहीत. तुम्हाला कार्यक्रमांवरती बंदी आलेली आहे. मोर्चा, आंदोलन याच्यावर तर शिवसेनेचं सरकार उत्साहानंच बंदी घालत, पण शिवजयंतीवर पण घालत. एवढ्या शिवजयंती महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला त्या किल्ल्यावरती 144 कलम लागू झालेला आहे. संचारबंदी लावू शकत नाही का? कारण यांना राज्याचं आरोग्य सांभाळता येत नाही. म्हणून देशाचं आरोग्य असेल फार सुधारण्याच्या दिशेनं अनेक राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला नाही असे दिवस चालले आणि महाराष्ट्रातील संख्या 4000 वरती चालली. कारण यांनी टेस्ट घ्यायच्याबद्दल केलं, अनेक कारण आहेत मी सांगत नाही, पण ही बंधनं ही एकीकडे येत आहेत. त्यावेळेला नरेंद्र मोदी सरकारनं 1 वर्षापूर्वी जे निर्णय घेतले त्या निर्णयाचं कौतुक जागतिक आरोग्य संघटना करते. नरेंद्र मोदींच्या सरकारनं जी पावलं उचलली ती पावलं अनेक राष्ट्रांना आदर्शवत वाटतायत. आणि म्हणून तुम्ही आम्ही पाहू शकतो की कुठलाही रोग आला त्या रोगावरची वॅक्सिन जी आहे ती 1 ते 1.5 वर्ष साधारणतः संशोधनाच्या अंतिम आधारामध्ये येते. पण आज भारतानं 2-2 वॅक्सिन डेव्हलप केल्या. त्या डेव्हलप केलेल्या वॅक्सिन 100 पेक्षा जास्त देश आपल्याकडे मागतात, देशाने द्यायला लोकांना सुरुवात केली. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहे की ज्यांनी आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे की तुम्ही आम्हाला ती वॅक्सिन दिली आणि त्याचं सोशल मीडियावरती त्यांनी त्याला त्याला प्रसिद्धी जेव्हा दिली त्याला त्यावेळेला त्याच्यावरती हनुमानाचं चित्र त्याच्यावरती काढलं की तुम्ही
हनुमानानं जशी आम्हाला संजीवनी बुटी दिली होती तशी तुम्ही आम्हाला ती संजीवनी बुटी देताय. भारतीय परंपरा संस्कृती आमच्या देशात न म्हणणारे अनेक लोक फॅशन म्हणून तयार झाले की त्यांना या कशाशीच घेणं देणं नाही. आणि ब्राझीलचे पंतप्रधान आपल्याला आठवण करून देत आहेत की त्या हनुमंतासारखे तुम्ही आमच्या कामाला आलेले आहात. ही हा आपल्या फरक दृष्टिकोनातला आहे की एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार नरेंद्र मोदींच्या सारखं नेतृत्व आम्हाला मिळालंय. मी मगाशी सुरुवात केली तेव्हा म्हणालो की आपण भाग्यवंत आहोत की आपण आज राजकारणात आहोत. अशा वेळेला राजकारणात आपण आहोत की ज्या वेळेला त्या राजकारणाच्या आधारे स्वतःच्या कुटुंबियांचं भलं करण्याची परंपरा जिथे लोकांमध्ये दिसली, 2G 3G जिजाजी ही परंपरा होती, ती परंपरा मोडीत काढली. आपण पाहिलं की अनेक ठिकाणी या केवळ निवडणूक आली निवडणुका आल्या की द्या अशी परंपरा होती आणि ही सगळ्या परंपरा खंडित काढत या मोडीत काढत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला जगाच्या सर्वोच्च स्थानावर न्यायच्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून राजकारणाच्या विषयी तिरस्कार वाटत होता देशातल्या लोकांना, तरुणांना. भारतातल्या लोक जे बाहेर गेले त्यांना भारत देशाच्या विषयी तिथं बोलत असताना लाज वाटत होती. ते आज सगळेजण देशाचं गुणगान करतायत की आज सगळेजण भारताचं पंतप्रधानांचं गुणगान करतायत. हा फरक नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून या ठिकाणी आला आहे. तुम्ही आम्ही राजकारणात आहोत याचा तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल. कारण आज कितीतरी असे मुद्दे की जे सोडवताच येणार नाही असं मागच्या पिढीने मानलं होतं आपल्या आधीच्या, ते करून दाखवतो. हा टार्गेट आहे की 15 मार्च पर्यंत माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी पूर्ण महाराष्ट्र राज्यात 750 FPOची ऑनलाईन ओपनिंग करत आहे. 750 WEPची ऑनलाईन आपण ओपनिंग करत आहोत आणि ॲट द सेम टाईम 750 आपण CDPची ओपनिंग करत आहोत. तर जेवढेही कार्यकर्ता त्यांच्या डोक्यात असेल किंवा कुठलाही व्यक्ती त्याच्या डोक्यात काही संकल्पना असेल तर ह्या माध्यमातून ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्याला घेऊन यावं आणि तुम्ही त्याला जसंच घेऊन आलात तर तसंच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एक कुठल्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही बसाल हे आपण करावं. येणाऱ्या काळात आपण 21 तारीख ते 28 तारीख आत्मनिर्भर कॅम्प्स हा उपक्रम राबवत आहोत महाराष्ट्र राज्यभर. तर आत्मनिर्भर भारत कॅम्पच्या अंतर्गत आपल्याला काय काय करायचं मीही तुम्हाला गोष्ट सांगतो. तुमच्या डोक्यात कुठलीही आयडिया असू दे कुठलीही, तुम्ही स्वतःला येऊन 21 ते 28 तारखेच्या ज्या मोहीम आहे त्या जो कार्यक्रम आहे त्याच्यात स्वतःचं नाव नोंदवा, तुमची आयडिया काय आहे ती नोंदवा आणि आम्ही तुम्हाला फीडबॅक करू की कुठल्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो, ज्याच्यावरती किती सबसिडीज असू शकतात किंवा काही. पण एक पाऊल जसं आपण म्हणतो की एक पाऊल आत्मनिर्भर भारतकडे तसं एक पाऊल तुम्हालाही स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी घ्यावं लागेल. असं नाही की इझिली, यू नीड टू बी अपडेटेड. तुम्हाला स्वतःला अपडेटेड राहावं लागेल की कुठल्या कुठल्या हे आहेत आपण जाऊन एकदा व्हिजिट करू. त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा तुम्हाला आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र जे इकडे ओपन झालं त्याला येऊन व्हिजिट करावं लागेल. कुठल्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ मिळू शकतो हे तुम्हाला बघावं लागेल. तर ऑलरेडी संयोजक सहसंयोजकांना आपण इकडे पुस्तिका दिलेली आहे, त्या पुस्तिकामध्ये बऱ्यापैकी आपण योजना कव्हर केल्यात की कुठल्या योजनांच्या मार्फत काय काय गोष्टी मिळू शकतात. तर ह्या सिम्पल फॉर्मॅटमध्ये आपण क्रिएट केलं आहे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी आणि महिलांसाठी. आणि ह्याच्याच अंतर्गत आपल्या नाही बोलता 1000 ते 1500 योजना ह्याच्या अंतर्गत खाली खूप आहेत. फक्त तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं आहे, नाव नोंदवल्याच्या नंतर तुमची संकल्पना नोंदवायची आहे आणि ती संकल्पना नोंदवल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला फीडबॅक करू की कुठलीही योजनांचा लाभ तुम्हाला कसा मिळू शकतो आणि काय करू शकतो आणि जेणेकरून तुम्ही एक लाभार्थी म्हणून तयार व्हाल.